अपनी विविध मांगों को लेकर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाद्य आशा वर्कर और गट प्रवर्तक आयटक संगठन ने 17 नवंबर को जिला परिषद के सामने धरना दिया। यवतमाल कोर्ट के आदेश अनुसार 2012 से राज्य की सभी आशा वर्कर महिलाओं को नियमित कामगारों को सभी सुविधा मिले तथा सुप्रीम कोर्ट के आदेश अनुसार प्रत्येक माह 18,000 रूपए वेतन मिले। सभी आशा वर्कर के रिक्त पद भरकर उनकी परीक्षा प्रशिक्षण का आदेश दिया जाए। सभी आशा वर्कर इन्हें आरोग्य बीमा प्रवास भत्ता दिया जाए। ऐसी कई मांगों को लेकर जिला परिषद के सामने आशा वर्कर व गट प्रवर्तक आयटक संगठन ने आंदोलन किया। सरकार के कामगार विरोधी धोरण का निषेध जताते हुए ठिया आंदोलन किया गया। आंदोलन में विनोद झोरके, दिलीप उठाने, राजू गैनेवार इनके साथ ही संगठन के सैकड़ों पदाधिकारी मौजूद थे। आयटकच्या वतीने आज हा आशा गटपतींचा मोर्चा इथे जो आलेला आहे, गेल्या 2005 पासून आरोग्य ग्रामीण अभियानानंतर या महिला ज्या काम करतात यांना जो काही मोबदला मिळतो तो 1,000 रुपये मिळतो, ते सुद्धा एप्रिलपासून मिळालेला नाही। दुसरी गोष्ट, या 1,000 रुपयामध्ये यांचं जगणंसुद्धा होत नाही, मुलांचं शिक्षणसुद्धा होत नाही, ते सुद्धा वेळेवर मिळत नाही। म्हणून आमची मागणी आहे आज की आशा गटप्रत किमान 18,000 वेतन देण्यात यावं, त्यांना सेवेमध्ये कायम करण्यात यावं। नुकताच केंद्र शासनाने आता 17 ऑगस्टला जे डिक्लेअर केलं की आम्ही आशा गटप्रतकांना PF लागू करणार, वैद्यकीय सुविधा लागू करणार आणि प्रतिदिन 350 रुपये यांना देणार आम्ही, अशी जी घोषणा केली त्याचा आतापर्यंत अधून आदेश निघालेला नाही, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावं। त्याच्यानंतरचा विषय जे आहे, गेल्या काही आशा या ज्या आहेत ह्या आपल्या जिल्ह्यांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकीकडे आशा पण काम करत आणि दुसरीकडे निवडणुकीमध्ये सुद्धा निघून आलेले आहेत, पण त्यांना निवडून आल्यानंतर त्यांना दोन्ही पदं 16 असं तो धिंगाणा लावलेला आहे। दुसरी गोष्ट, एकीकडे शाळेमध्ये काम करणारे, प्रायव्हेट शाळेमध्ये काम करणारे माणसं शाळेतसुद्धा काम करून दोन्ही ठिकाणच्या ड्युट्या सांभाळून दोन्हीकडचे पगार घेतात आणि मोठ्या मोठ्या पदावर असतात। त्याचप्रमाणे आमच्या आशा आणि गटप्रवर्तक यांना दोन्ही पदावर कायम ठेवण्यात यावं, यानंतरचे त्यांचे जो काही मोबदला आहे हा दर महिन्याला मिळण्यात यावं आणि खास करून जे आम्ही यवतमाळच्या औद्योगिक न्यायालयामध्ये गेल्या 2013 मध्ये केस टाकली होती आणि 19 ऑगस्ट 2015 तिचा रिझल्ट लागला की आशा आणि गटप्रवर्तकांना शासकीय सेवेमध्ये कायम करून त्यांना कायम कर्मचाऱ्यांचा वेतन देण्यात यावं, त्यांना कंत्राटी ठेवण्यात येऊ नये, सेवेमध्ये कायम करण्यात यावं, हा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अजून अंमलबजावणी झालेली नाही। म्हणून त्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी आणि केंद्र सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी आजचा खरं तर हा सांकेतिक मोर्चा धरणे आंदोलन आम्ही इथे आयोजित केलेला आहे। याचं तर त्वरित काही झालं नाही, ते त्या 16 डिसेंबरला आम्ही मुंबईच्या आपल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर आम्ही मुक्कामी आंदोलन करणार आहोत, त्या विधानसभेला घेराव करणार आहोत आणि किमान ज्यांना एक काहीतरी ठोस मिळाल्याशिवाय, कुठलं तरी शासनाचा आदेश मिळाल्याशिवाय तिथला मात्र मुक्कामी आंदोलन आम्ही संपवणार नाही असा आयटकच्या वतीने निर्धार केलेला आहे। आजचा जो हा आंदोलन होता इथल्या स्थानिक मुद्द्यांना घेऊन आणि शासन स्तरावरच्या मुद्द्यांना एक वाचा फोडण्यासाठी आजचा सांकेतिक धरणे आम्ही आयोजित केलेला होता।